नमस्कार, येणाऱ्या आठवड्यातील शेअर बाजाराचा दिशानिर्देश आणि कुठल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापराव्यात या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. जीपीएल कॅपिटलच्या यूट्यूब चॅनलचे सदस्य व्हा व शेअर बाजाराचे अद्ययावत आणि माहिती मिळवण्याची संधी गमवू नका. गुंतवणुकीवर आपले ज्ञान वाढवण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकनवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, ह्या आठवड्यात आपण पाहिलं की निफ्टी हा 17,369 ह्या पातळीवर बंद झाला. ह्या आठवड्यात निफ्टीने 46 अंकांची किरकोळ कमाई केली आणि 1% निफ्टीत 0.26% वाढ पाहायला मिळाली. ह्या आठवड्याची बाजाराची तांत्रिक निरीक्षणे पुढील प्रमाणे. ह्या आठवड्यात निफ्टीने पुन्हा एकदा उच्च माथा उच्च पायथा ही तेजीची रचना कायम राखून 17,436 ही त्याची नवीन सर्वोच्च पातळी बनवली. ह्यावरून बाजाराची तेजीची चाल कायम असल्याचे निदर्शनास येते. आठवड्याच्या आलेखावर निफ्टीने एक छोटीशी डोजी कॅन्डल रचना बनवली. ह्यावरून बाजाराच्या विक्रमी पातळीजवळ सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे जाणवते. दिवसाच्या आलेखावर निफ्टी मागील सतत 5 दिवस डोजी कॅन्डल रचना बनवत असल्यामुळे उच्च पातळीजवळ बाजारात थोडीशी थकावट असल्याचे स्पष्ट होते. बाजाराचे महत्वाचे दिशादर्शक हे त्यांच्या 65 ह्या पातळीच्या वरती टिकून राहिल्याचे दिसत असल्याने मध्यम कालावधी करता बाजाराचा तेजीचा वेग अजूनही कायम असल्याचे ध्यानात येते. तांत्रिकदृष्ट्या बाजाराला तात्काळ भक्कम आधार हा 17,055 हा आहे आणि त्याखाली 16,722 ह्या पातळीवर बाजाराला भक्कम आधार असेल. तसेच वरच्या बाजूस बाजाराला 18,016 आणि त्यावरती 18,230 ह्या पातळ्यांवर मोठ्या प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. सध्याच्या भक्कम तेजीच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी बाजारातील त्यांचे सध्याचे तेजीचे व्यवहार करताना तसेच नवीन तेजीचे व्यवहार करताना 16,722 ही धोक्याची आधारभूत पातळी त्यांच्या सर्व खरेदीच्या व्यवहारांसाठी निश्चित करावी आणि तेजीच्याच व्यवहारात कायम राहावे. बँक निफ्टीच्या बाबतीत निरीक्षण असे की ह्या आठवड्यात आपल्याला बँक निफ्टीच्या बाबतीत दिशाहीन चाल पाहायला मिळाली. आठवड्याच्या आलेखावर बँक निफ्टीने गेल्या आठवड्यापेक्षा एक छोटीशी कॅन्डल रचना बनवल्यामुळे बँक निफ्टीचे दिशाहीन चालीचे संकेत स्पष्ट होतात. दिवसाच्या आलेखावर सुद्धा बँक निफ्टीने मागील सलग 3 दिवस डोजी कॅन्डल रचना बनवल्यामुळे त्याची साचेबद्ध हालचाल निदर्शनास येते. बँक निफ्टीचे महत्वाचे दिशादर्शक हे त्यांच्या 60 ह्या पातळीच्या वरती टिकून राहिल्याने बँक निफ्टीचा लघु आणि मध्यम कालावधी करताचा सकारात्मक कल अधोरेखित होतो. येत्या काळासाठी बँक निफ्टीचा तात्काळ भक्कम आधार हा 35,721 हा आहे आणि त्याखाली बँक निफ्टीला 34,817 ह्या पातळीवर भक्कम आधार असेल. तसेच वरच्या बाजूस बँक निफ्टीला 37,708 आणि त्यावरती 39,057 ह्या पातळ्यांवर मोठ्या प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. पुढील आठवड्यासाठी आम्ही 2 कंपन्यांचे समभाग खरेदीसाठी सुचवू इच्छितो जे की गुंतवणूकदारांना बाजारात चांगला परतावा देऊ शकतील. त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे MCX लिमिटेड. हा समभाग 1650 रुपये ह्या भावाला खरेदी करून त्याचे पुढील लक्ष 1820 रुपये इतके राहील व ह्या समभागाची धोक्याची आधारभूत पातळी 1600 रुपये ही असेल. दुसरा समभाग आहे तो म्हणजे कोटक बँक लिमिटेड. हा समभाग 1815 रुपये ह्या भावाला खरेदी करून गुंतवणूकदारांनी ह्या समभागाची धोक्याची आधार पातळी 1745 रुपये इतकी ठेवावी आणि हा समभाग येत्या काळात 2010 रुपये इतके त्याचे लक्ष गाठू शकतो. तूर्तास येथेच थांबू. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला शेअर बाजारातील प्रत्येक घडामोडीबद्दल जाणून घ्यायचे असल्यास आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपण खाली दिलेले बेल आयकॉनचे बटन दाबून आमच्या GPL कॅपिटल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.